खुर्जी काय आहे ते सगळ्यांना माहिती आहे इकडे खेड मध्ये आणि म्हणून काय म्हणायचं बघा मगाशी तुझ्या बारीत म्हटलास की या बाप्या बोवाला या सचिन बोवाच बघून बघून शिकलाय बुवा तुझ्या बरोबर बारे मी आता केले असतील पण या शक्ती दुर्गात माझे गुरुवर्य माझ्यासाठी प्रत्येक कार्यक्रमामध्ये जे आम्हाला हवं आहे ते सगळं पुरवतात त्याच्यामुळे बुवा तुझ्यासारख्या घाणेरड्या उभाकडून आम्हाला हुसणं घ्यायची काही गरज नाहीये आणि मगाशी स्वतःच म्हणून गेलास चौदा विद्येचा कलेचा स्वामी गणपती ही बघ तुझी सुरुवात आहे आता मला सांगा ही तुझी सुरुवात आहे मी कधी या कलेच्या सुरुवातीला हे कधी म्हणून गेलोय की चौदा विद्ये कलेचा स्वामी गणपती बघा माझ्या नाताची सुरुवात 33 कोटी देवांचा ज्याला मिळाला पूजेचा पहिला मान असा असली विघ्नहर्ता गणराया बुवा अशी माझी सुरुवात असते आणि चौदा विद्या कलेचा स्वामी आजपर्यंत बुवा तुझी कॉपी मी कधी केलेली नाही आणि या पुढे देखील करणार नाही आणि जर तुला असं ऐकायला आलं असेल तर बुवा नक्की तुझी जेव्हा माझी बारी चालू होती त्यावेळी नक्कीच बुवा तुझ्या पुढे ठिकाणात मांजर किंवा पुत्र मुतलेलं होतं कारण तुला जर खरं माहित असतं तर बुवा तू या ठिकाणी असं बोलला नसता आणि त्याच्यानंतर बुवा इथं मग अशी म्हणून गेलं की बुवा तुम्ही आज तुमच्यात जर हिंमत असेल तुमच्यात दम असेल तर पुढची बारी तुम्ही बाईला उद्देशून करायची तर ए सचिन बुवा तू ह्या पप्प्या बोला चॅलेंज देऊ नको तुला आज इथं चॅलेंज आहे आणि सर्व रसिकांना देखील माझं सांगणं असणार आहे की 6 तारखेला बारी आहे तिथे ह्या सचिन बुवाला ह्या पप्प्या बोलचं चॅलेंज आहे तुम्ही ती बारी जर साडी नसून केली तर नक्कीच हा पप्प्या बुवा दुसरी बारी मी बाईला उद्देशूनच करेल आणि हा माझा या रंगमंचावरचा शब्द आहे बुवा हा बुवा तुझ्या जर इनपत असेल आणि तू काय मोठा मोठेपणा मिळवते साडी नसती म्हणजे काय मोठेपणा गेलाय